वर्णांचे प्रकार, वर्णांचे एकूण तीन प्रकार पडतात, स्वर, स्वरादी आणि व्यंजने. पहिल्यांदा आपण पाहूया स्वर. मी याच्या अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे, स्वरांचा उच्चार करताना जिभेचा इतर अवयवांना स्पर्श होत नाही, त्याचबरोबर हवेचा मार्ग अडविला जात नाही. स्वर स्वतंत्र उच्चाराचे आहेत, ते फक्त सूर आहेत. स्वरांचे पहिले तीन प्रकार मानले जात होते, आता एक चौथा प्रकार आहे, तो म्हणजे इंग्रजी स्वर. आता ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व स्वर यांना ऱ्हस्व का म्हणायचं? यांची उच्चाराची लांबी कमी आहे, कमी लांबीच्या उच्चारामुळे त्यांना ऱ्हस्व म्हणतात. अ, इ, उ, रु आणि लु हे ऱ्हस्व स्वर आहेत. तर आ, ई आणि उ या स्वरांची लांबी या स्वरांपेक्षा जास्त आहे, म्हणून दीर्घ स्वर एकूण तीन आहेत. संयुक्त स्वर. संयुक्त स्वर दोन स्वरांचे मिळून बनतात. दोन स्वर एकत्र आल्यामुळे त्यांच्या उच्चाराची लांबी थोडी वाढलेली आहे, म्हणून ए, आई, ओ, औ हे स्वर जरी संयुक्त असले तरी ते दीर्घ उच्चाराचे आहेत. म्हणून दीर्घ उच्चाराचे विचारले तर एकूण तीन अधिक चार सात सांगावेत. पण प्रश्न असा विचारला, ए हा स्वर कोणत्या प्रकारात मोडतो? प्रथम उत्तर द्यायचं संयुक्त, आणि नंतर जर असेल दीर्घ तर दीर्घ उत्तर द्यायचं. परंतु संयुक्त आणि दीर्घ असं जर उत्तर जर असेल तर त्या ठिकाणी प्रथम संयुक्तला प्राधान्य द्यायचं. मग ए ची निर्मिती होते अ प्लस ई ऑब्लिक ई पासून, म्हणजे अ जर असेल पुढे कोणता ई चालेल, त्याप्रमाणे आईची आ प्लस ई ऑब्लिक ई, ओ ची अ प्लस उ ऑब्लिक उ, औची आ प्लस उ ऑब्लिक उ. मग आता चौथा प्रकार आहे इंग्रजी स्वर. इंग्रजी स्वर नेमके दीर्घ आहेत, संयुक्त आहेत की ऱ्हस्व आहेत याबद्दल कुठल्याही प्रकारची चर्चा केलेली नाही परिपत्रकामध्ये. त्याच्यामुळे मी हा स्वतंत्र प्रकार घेतला इथं इंग्रजी स्वरांचा. एकूण दोन स्वर आपण इंग्रजीतून घेतले तर, आणि त्याच्यानंतर अम आणि अहा या दोन स्वरादींची आपण चर्चा करूया. हा आहे अनुस्वार. अनु म्हणजे दुसरा आणि स्वार होणारा म्हणजे बसणारा, दुसऱ्यावरती बसणारा म्हणून याला अनुस्वार म्हणतात. त्याचबरोबर लगेच मागून येणारा उच्चार म्हणूनही त्याला अनुस्वार म्हणतात. संत मध्ये आधी स चा उच्चार होतो आणि लगेच त्याच्या मागे अ चा उच्चार होतो म्हणून त्याला अनुस्वार असं म्हणतात. तर तो आहे विसर्ग. विसर्ग म्हणजे या वर्णाचा उच्चार करताना हवेचा विसर्ग होतो, हवा मुक्त होते म्हणून त्याला विसर्ग असं म्हणतात. आता याच्यामध्ये एक थोडासा वेगळा तुम्हाला मुद्दा सांगतो. अम आणि अहा यांची उच्चारस्थाने आजपर्यंत कुठेही दिलेली नाहीत, इथून पाठीमागे कोणत्याही पुस्तकात नाही आहे. परंतु आत्ता 2017 एका परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला गेलाय की अहाचं उच्चारस्थान कोणतं आहे, तर त्याचं उच्चारस्थान कंठावर दिलं आहे. पडजीबेच्या अलीकडे जो भाग असतो त्याला कंठ असं म्हणतात, म्हणून अहाचं उच्चारस्थान कंठावर दिलं आहे. आता स्वरांबद्दल आणखी थोडीशी तुम्हाला वेगळी माहिती सांगतो. ऱ्हस्व दीर्घ संयुक्त आणि इंग्रजी स्वर असे जरी स्वरांचे प्रकार पडत असले तर याच्या पलीकडे जाऊन सजातीय स्वर आणि विजातीय स्वर अशा प्रकारे स्वरांचे दोन प्रकार पडतात. सजातीय स्वर म्हणजे एकाच उच्चारस्थानातून जन्मणारे स्वर. आता उदाहरणार्थ अ आणि आ हे दोन स्वर आहेत. अ आणि आ, अ आणि आ या दोन्ही स्वरांचा उच्चार कंठावर होतो, म्हणजेच पडजिभेच्या अलीकडे जी जागा आहे त्याच्यावरती होतो, म्हणून यांना सजातीय स्वर म्हणायचं. त्यानंतर ई आणि ई या स्वरांचा उच्चार टाळूवर होतो, टाळूवर, म्हणून हे सुद्धा सजातीय स्वर आहेत. आणि त्यानंतर ऊ आणि ऊ या स्वरांचा उच्चार ओठावरती होतो, म्हणून त्यांना सजातीय स्वर, एकच उच्चारस्थान आहे म्हणून त्यांना सजातीय स्वर म्हणतात. आता या पलीकडे जाऊन जर दोन वेगवेगळ्या प्रकारचे स्वर एकत्र आले तर त्यांना मात्र विजातीय स्वर म्हणतात. मग हे जर सजातीय असतील, आता विजातीय स्वर कसे? अ अधिक ई असं जर म्हटलं तर अचा जन्म होतो कंठावरती आणि ईचा जन्म होतो टाळूवरती. उच्चारस्थान बदलल्यामुळं या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात. अशा अनेक जोड्या विजातीय स्वरांचे तयार होऊ शकतात. आता याच्या आणखी एक थोडीशी महत्वाची गोष्ट सांगतो. समजा जर एखाद्याला प्रश्न विचारला ए आणि आई हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत, तर एक लक्षात घ्या, यांचं उच्चारस्थान एकच आहे पण हे सजातीय स्वर नाहीत. याचं कारण तुम्हाला सांगतो, सजातीय स्वरांपासून त्याच जातीतला एक दीर्घ स्वर तयार होतो, म्हणजे अ अधिक
आ जर केलं तर पुढे त्याचं आ तयार होत असतं, पण ए प्लस आई असं जर केलं त्यापासून कोणत्याही प्रकारचं मिश्रण तयार होत नाही, म्हणून यांना सहाय्यक स्वर मानत नाहीत। आणि एकदा प्रश्न असा विचारला होता त्या पर्यायामध्ये अ आणि आ आणि ए आणि आई अशा दोन जोड्या होत्या, प्रश्न होता सहाय्यक स्वरांची जोडी कोणती, तर याच्यामध्ये अ आणि आ असं उत्तर दिलं होतं। जर सजातीय स्वर असते तर हा प्रश्न रद्द करण्यात आला असता, म्हणून सजातीय स्वरांच्या तीन जोड्या मानाव्यात। आणि इकडे एक स्वर पहिला वेगळा असेल आणि दुसरा वेगळा असेल तर त्याला विजातीय स्वरामध्ये टाकावं, असेही स्वरांचे दोन प्रकार पडतात सजातीय आणि विजातीय। वर्णांच्या प्रकारातील शेवटचा प्रकार व्यंजने, व्यंजनांचे स्पर्श व्यंजने, अर्धस्वर, उष्मे ऑब्लिक घर्षक, महाप्राण, द्रविडियन आणि संयुक्त व्यंजने असे प्रकार पडतात। आता आपण पहिला प्रकार पाहूया स्पर्श व्यंजने, याच्यामध्ये एकूण 25 व्यंजने मोडतात। आता याचे जे गट पडतात कठोर, मृदू आणि अनुनासिक, याच्यामध्ये कठोर कोणता, मृदू कोणता आणि अनुनासिक कोणता असा प्रश्न विचारला जातो। आणि म्हणून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, जर कठोर, मृदू आणि अनुनासिक हे जर ओळखायचं असेल तर तुम्हाला पहिली गोष्ट क च ट त प हा गट प्रमुख माहिती असणं आवश्यक आहे। क च ट त प च्या पुढे चार अक्षर येतात। मग समजा विचारलं तुम्हाला ही ध हा वर्ण कोणत्या गटात मोडेल, कठोर, मृदू की अनुनासिक, तर काय करायचं, असा हात ठेवायचा, ध चा गट प्रमुख कोण आहे तो शोधायचा पहिल्यांदा। मग ध कोणाच्या गटातला आहे, तच्या गटातला, इथं लिहायचं त, नंतर थ, द, ध आणि न। पहिले दोन वर्ण कठोर असतात, दुसरे दोन मृदू असतात आणि शेवटचं अनुनासिक असतं। त्याप्रमाणे आपण कठोर, मृदू आणि अनुनासिक असं शोधू शकतो। पहिल्या दोन रांगा कठोरच्या आहेत कारण उच्चार करावयास आपल्याला कठीण जातात म्हणून त्यांना कठोर वर्ण म्हणतात। आता याच्यामध्ये आणखी तीनच वर्ण फक्त कठोर गटामध्ये मोडतात, जसं श, श आणि स, म्हणजे हे दहा हे तीन हे कठोर गटामध्ये मोडतात। त्याप्रमाणे क्षचा जर विचार जर केला आणि ज्ञचा जर विचार जर केला, क्षच्या सुरुवातीला क असल्यामुळं तेही कठोर गटात मोडेल आणि ज्ञच्या सुरुवातीला द असल्यामुळं ते मात्र मृदू गटात जाईल। म्हणून कठोर आणि मृदू असा जर गटवार जर विचार जर केला तर हे दहा हे तीन तेरा आणि तो एक वर्ण 14 असे 14 वर्ण कठोर गटात मोडतात, बाकी उरलेले सगळे वर्ण मृदू गटात मोडतात। मृदू वर्ण या वर्णांचा उच्चार करावयास सोपा असल्यामुळं यांना मृदू वर्ण असं म्हणतात। ज्यांचा पाय मोडलाय ती सर्व व्यंजने असली तरी त्यांचे कठोर, मृदू आणि अनुनासिक असे जे प्रकार पडतात याच्यामध्ये कन्फ्युजन करणारा प्रश्न असं विचारतात की यर लव हे स्वर आहेत की व्यंजने आहेत। मुळात यर लव हे व्यंजने आहेत पण त्यांचा उपप्रकार मात्र अर्धस्वर आहे, म्हणून ज्यांचा पाय मोडलाय ते सर्वच्या सर्व व्यंजने आहेत। मग कठोर यांचा उच्चार कठीण असतो, मृदूचा उच्चार सोपा असतो, तर अनुनासिके हा एक वर्णांचा प्रकार आहे, तोंडाबरोबर ज्या वर्णांचा उच्चार करताना नाकाचा वापर करावा लागतो, थोडासा उच्चार नाकातून होतो, त्यांना अनुनासिके असे म्हणतात। अनुनासिकांचं दुसरं नाव आहे परसवर्ण। परसवर्ण म्हणजे दुसऱ्या वर्णाच्या ऐवजी वापरता येणं, याला परसवर्ण असं म्हणतात। अनुनासिके अनुस्वाराच्या ऐवजी वापरतात म्हणून त्यांना परसवर्ण म्हणतात। त्याच्यानंतर अर्धस्वर, अर्धस्वर आहेत एकूण चार, य, र, ल, व यांचा जन्म अनुक्रमे ई, रू, लू आणि ऊ या स्वरांच्या उच्चारस्थानावर होतो म्हणून त्यांना अर्धस्वर म्हणतात। जर त्यांचा खरा क्रम जर विचारला स्वरांच्या क्रमानुसार तर अर्धस्वरांचा खरा क्रम आहे य, व, र आणि ल। य, व, र, ल असा त्यांचा स्वरांच्या क्रमानुसार खरा क्रम येतो, परंतु आपल्या सोयीनुसार आपण य, र, ल असा उच्चार करतो। य चा जन्म ई च्या ठिकाणी होतो, र चा जन्म रू च्या ठिकाणी होतो, ल चा जन्म लू च्या ठिकाणी होतो आणि व चा जन्म ऊ च्या ठिकाणी होतो। उच्चार स्थान सारखा आहे म्हणून त्यांना अर्धस्वर म्हणतात। आता पुढे आहे उष्मे किंवा घर्षक। आता श, श, स यांना उष्मे किंवा घर्षक म्हणण्याचं एक कारण आहे, जीभ आणि टाळू यांच्यामध्ये हवेचं घर्षण होऊन उष्णता निर्माण होते म्हणून त्यांना उष्मे म्हणतात। त्यानंतर महाप्राणवर्ण, ह, प्राण म्हणजे वायू,
ह चा उच्चार करताना हवा मोठ्या प्रमाणात बाहेर पडते, म्हणून या वर्णाला महाप्राण म्हणतात। एकूण 14 महाप्राण आहेत मराठीमध्ये। जो वर्ण इंग्रजीत लिहिताना यच अक्षर वापरावं लागतं ते सर्व महाप्राण गटामध्ये मोडतात। समजा ख हा वर्ण आहे, ख के एच असं लिहितात तर ग जी असं लिहितात, म्हणून यच आलं तर महाप्राण म्हणावं, यच नसेल त्याला अल्पप्राण म्हणावं। पण याला मात्र अपवाद एक दोन वर्णांचा आहे, स आणि च। स आपण फक्त यस लिहितो तर च मात्र सी एच असं लिहितो। इथं यच येऊन सुद्धा हा अल्पप्राण वर्ण आहे, तर इथं यच नसून सुद्धा हा महाप्राण वर्ण आहे। याचा अर्थ इथं यचचा संबंध नसून हवेचा संबंध आहे। एकूण 14 वर्णांचा उच्चार करताना हवा मोठ्या प्रमाणात बाहेर पडते, म्हणून त्यांना महाप्राण म्हणतात। आता तुम्हाला महाप्राण ओळखायचे असतील तर ज्या वर्णात यच आहे असे एकूण 12 वर्ण आहेत की जे व्यंजनामध्ये मोडतात, आणि ह एक 13 आणि स एक 14। पाहता क मध्ये नाही यच, ख मध्ये आहे, घ मध्ये आहे, छ मध्ये आहे, झ मध्ये आहे, थ मध्ये आहे, ढ मध्ये आहे, थ मध्ये आहे, ध मध्ये आहे, फ मध्ये आहे आणि भ मध्ये आहे। म्हणजे महाप्राण वर्ण ओळखायचे ठरले तर स्पर्श व्यंजन गटातील हे वर्ण, त्याचबरोबर महाप्राण गटामध्ये श श आणि स हे वर्ण मोडतात, आणि मुळातला ओरिजिनल जो महाप्राण आहे तो म्हणजे ह आणि त्याच्यानंतर स असे एकूण 14 महाप्राण आहेत। त्याच्यानंतर पुढचा वर्ण आहे द्रविडियन वर्ण। ळला द्रविडियन वर्ण का म्हणतात? इथून पाठीमागे ळला स्वतंत्र वर्ण म्हणायचे, आता मात्र द्रविडियन वर्ण का म्हणतात? कारण ळ हा संस्कृत भाषेकडून आपण घेतलेला नाही, हा जो ळ वर्ण आहे हा ळ वर्ण आपण दक्षिण भाषेतील किंवा दक्षिणेकडील कानडी या भाषेतून घेतलेला आहे, म्हणून त्याला द्रविडियन वर्ण असं म्हणतात। संयुक्त व्यंजने क्ष आणि ज्ञ यांचा वर्णमालेत समावेश होत नाही असे अनेक परीक्षेमध्ये उत्तर असलं तरी क्ष आणि ज्ञ यांचा समावेश वर्णमालेमध्ये सबनीस यांनी केल्यामुळं आता क्ष आणि ज्ञ हा वर्णमालेचा भाग झालाय, आणि आता एकूण 52 वर्णांची वर्णमाला आपण वापरतो। त्याचबरोबर 12 खडीच्या ऐवजी आपण आता 14 खडी लिहितो। ह्या सर्व वर्णांचं वर्गीकरण आपल्या परीक्षेमध्ये विचारतात, याच्यामध्ये अर्धस्वर कोणता, उष्मे कोणते, महाप्राण कोणता, द्रविडियन वर्ण कोणता, संयुक्त व्यंजने कोणते, असे बरेचसे प्रश्न याच्यावरती विचारतात, म्हणून वर्णांचं वर्गीकरण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे।